विद्यार्थी मित्र हो, आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी 2022 परीक्षा या पार पडलेल्या आहेत आणि काही परीक्षा या चालू आहेत. मात्र त्याच वेळेस या परीक्षांचे निकाल लागण्यास अखेर सुरुवात झालेली आहे आणि आता या ज्या अवंतर परीक्षा आहेत तर यांचे निकाल कधी लागणार या संदर्भात अनेक प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. तर त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्याच प्रकारे ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे विथेल्ड लागले तर त्यांनी काय करावं या संदर्भात सुद्धा महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमधून मी देणार आहे. त्याचप्रकारे कोणाकोणाचे निकाल लागले ते सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करायला आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, त्याचप्रकारे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. कारण सर्वात अगोदर अपडेट मी टेलिग्राम चॅनलवर देत असतो. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे जे निकाल असतात ते परीक्षेनंतर 45 दिवसांच्या आत लागत असतात. मात्र काही अपवादात्मक परिस्थिती असली तरच या निकालाला वेळ होत असतो. मात्र याच वेळेस ज्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या BSc आणि MSc ऑड सेमिस्टरच्या परीक्षा पार पडल्या होत्या म्हणजे हिवाळी 2022 परीक्षेच्या, तर त्याचे निकाल लागल्याला सुरुवात झालेली आहे. आणि आज BSc होम सायन्स सेमिस्टर 1, MSc सेमिस्टर 1 फिजिक्स आणि कम्प्युटर सायन्स MSc सेमिस्टर 1 यांचे जे निकाल आहेत ते लागलेले आहेत. त्याचप्रकारे राहिलेले जे निकाल आहेत ते लवकरात लवकर लागतील असं विद्यापीठ प्रशासनाने कळवलं आहे. त्यामुळे अवंतर विद्यार्थ्यांनी आता तोच प्रश्न विचारू नका की आमचा निकाल कधी लागेल. लक्षात घ्या, जे पेपर उशिरा झाले ते सुद्धा एवढ्या लवकर निकाल लागत आहेत, त्यामुळे तुमचे सुद्धा निकाल येत्या 1 महिन्याच्या आत लागतील, हे महत्वाचं लक्षात घ्या. आणि दुसरी महत्वाची सूचना म्हणजे जर तुमचा पेपर विथेल राहिला तर तुम्हाला काय करायचं आहे, तर लक्षात घ्या, तुमच्या अगोदरचे जेवढे काही सेमिस्टर असतील तर तेवढ्या प्रत्येक सेमिस्टरचं ज्या मार्कशीट आहेत तर त्या मार्कशीटच्या झेरॉक्स काढायचे आणि त्या महाविद्यालयामध्ये किंवा शक्यतो डायरेक्ट विद्यापीठामध्ये नेऊन द्यायचे आहेत. म्हणजे तुमचे राहिलेले जे विथेल रिझल्ट आहेत ते लवकरात लवकर जाहीर होतील. हाच एक महत्वाचा पर्याय त्या विथेल रिझल्टवर आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्या आणि त्यानुसार कार्यवाही करा. आशा करतो आता तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कळालेला असेल. तर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल. मनपूर्वक धन्यवाद.